केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या गॅस दरवाढी विरोधात सोलापुरात काँग्रेसने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले आहे. केंद्रातील मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपये आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 350 रुपये असा प्रचंड दरवाढ केला आहे. याच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन सोलापूर येथे स्मृती इराणी यांचे मास्क घालून कुठे गेल्या स्मृती इराणी आणि आज त्या स्मृती इराणी असत्या तर 1200 दर ऐकून वेड्याच झाल्या असत्या असे म्हणत निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रतिकात्मक स्वरूपात महिलांनी काँग्रेसच्या गळ्यात गॅस सिलेंडरचे दर 300 रुपये असताना रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या स्मृती इराणींचे मास्क घालून आणि आज त्याच पूर्वीच्या स्मृती इराणी असत्या तर मोदींनी दरवाढ केलेल्या गॅस सिलेंडरचा 1200 दर ऐकून वेडे होऊन नाचले असते असे प्रतिकात्मक पथनाट्य सादर केले आणि मोदी सरकारच्या विरोधात गॅस सिलेंडरचे दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो अब की बार पाकिटमार सरकार भाग गई रे भाग गई स्मृती इराणी भाग गई चौकीदार चोर है अदानी का यार है गॅस दरवाढ करून अदानीची नुकसान भरपाई करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो दरवाढ कमी झालेच पाहिजे अशा जोरजोरात घोषणाबाजीने परिसर दणानून गेला. जे घरगुती गॅस आहे ते 50 रुपये वाढ केलेली आहे. कमर्शियलला एकदम 350 रुपये वाढ झाली आहे. म्हणूनच काँग्रेस भवन समोर सर्व आमच्या महिला भगिनी सर्व आमचे युवक बांधव आगरवाडी या सगळ्यांनी ह्या ठिकाणी आंदोलन केलं आहे. ही महागाई न परवडणार आहे म्हणून केंद्र शासनाच्या विरोधात निषेधार्थ या ठिकाणी आम्ही ह्या महागाईच्या विरोधात हे आंदोलन केलं आहे. आणि आमच्या महिला ज्या स्मृती इराणी 350 रुपये गॅस झाल्यानंतर ते येण्यासारख्या नसल्या होत्या आणि आत्ता जवळपास 1250-1300 रुपये गॅस झाल्या मग पब्लिकने काय करावं मग पब्लिकला येड लागल्यानंतर काय होणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने गाणं होतं पब्लिक अक्षरशः आता गॅस बंद करून जुन्या चुली बऱ्या म्हणण्याची वेळ आली आहे. या केंद्र शासनाच्या विरोधात हे आंदोलन होतं. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.